सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता, रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. महाराष्ट्रातील धनगर समाजाचे कुलभूषण समाजरत्न शिवाजी बापू शेंडगे यांची आज 22वी पुण्यतिथी आज या ठिकाणी साजरी झाली आहे. हजारो धनगर समाज असतील, बाकी सगळे समाज, ओबीसी समाजाची सगळी मंडळी जी आहे, त्यांनी या ठिकाणी येऊन बापूवर प्रेम व्यक्त केलं आणि त्यांना आज या ठिकाणी श्रद्धांजली आज या ठिकाणी अर्पण केलेली आहे. या शेंडगे बापूंनी महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला एमटीचं आरक्षण दिलं, त्याच्यामुळे हा एक समाज जो आहे 100% समाज घडला, 100% समाजाला शिक्षणाचं वाहिनीचं दूध त्यांनी पाजलं. 3.5% आरक्षण दिलं, पण शिक्षणामध्ये 100% फी माफी झाल्यामुळं 100% समाज घेतला. आज नेणपणाच्या मुलीसुद्धा या ठिकाणी डॉक्टर, वकील, इंजिनियर जे आहेत ते झालेले आहेत. आज डॉक्टरांची मेळावीसुद्धा धनगर समाज व्हायला लागले. बारामतीसारख्या पेठेतसुद्धा एकेकाळामध्ये कुलकर्णी देशपांडेंच्या पाटल्या डॉक्टर वकिलांच्या होत्या, त्या ठिकाणी शेळके, कोकरे, आज या ठिकाणी त्यांचे धनगर समाजाची मुलं जी आहेत त्यांची हॉस्पिटल सगळे दिसायला आहेत. इव्हन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसुद्धा मध्ये नावाच्या डॉक्टरांचे या ठिकाणी आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी धनगर समाजाचे हॉस्पिटल जे आहेत त्या मुलांची तुम्हाला पाहायला दिसतील. सातार समुद्रापलीकडे सुद्धा या धनगर समाज मुलांनी आज झेंडे लावलेले आहेत. आज हजारो विद्यार्थी आहेत, आज प्रदेशामध्ये आज नोकरीच्या निमित्ताने गेलेले आहेत. आणि हे मोठं दालन विकासाचं जे आहे ते ज्यांच्या अथक परिश्रमानं, म्हणजे ज्यांनी अक्षरशः ध्येय जिजवला, त्या शिवाजी बापू शेंडगेंची आज या ठिकाणी पुण्यतिथी साजरी झाली. आणि म्हणून आज हजारो बांधव जे आहेत या ठिकाणी आज प्रत्येक वर्षी या ठिकाणी येतात. त्याचप्रमाणे शेंडगे बापूंनी जे मंडल आयोग जे आहेत त्याच्या शिफारशी ओबीसीच्या महाराष्ट्रात लागू करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या सोबत जालन्यामध्ये मोठा मेळावा 92 साली घेतला होता आणि पवार साहेबांच्या एक मोठं दडपण आणून या देशामध्ये पहिल्यांदा शिफारशी ज्या आहेत मंडल आयोग शिफारशी ओबीसीनं जे आहे ते आरक्षण पहिल्यांदा महाराष्ट्रात जे लागू केलं त्याच्यात बापूंचा सिंहाचा वाटा आहे. अशा बापू सगळ्या समाजाचे जे आहे बापू त्या हे होते आणि त्यांचे जे विचार जे आहेत त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आज आम्ही सगळी मंडळी जी आहे ते महाराष्ट्रामध्ये आज ओबीसीचं वादळ जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जे आहे ते उठलेलं आहे, ते त्यांच्याच विचाराच्या प्रेरणेतून हे झालेलं आहे सगळं. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या वंचित असेल जो गावकुशातला जो गरीब समाज आहे त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी शपथ जी आहे आज बापूंच्या समाधीसमोर आम्ही खात आहे.